मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुलाखतीमध्ये असं म्हटलं की त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या खालच्या स्तरावरच्या काही कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं नाही, त्या संदर्भातली त्या कार्यकर्त्यांची यादी देखील त्यांनी अजितदादा पवार यांना दिलेली आहे। त्यांनी त्या मुलाखतीमध्ये असं देखील म्हटलेलं आहे की त्या भागातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमदार हे मनापासून काम करत होते, एवढंच नव्हे तर स्वतः अजितदादांनी बैठक घेऊन त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं। त्याचबरोबर बारामती लोकसभेची उमेदवारीमध्ये सुनेत्रा वहिनी व्यस्त असताना देखील त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिलेला होता। एवढं सगळं असताना महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित आहेत, पूर्वी पार्थ पवार त्या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले होते, एकदम खालच्या स्तरावरच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्या संदर्भातली नाराजी असू शकते, ती देखील दूर करण्याचा प्रयत्न स्वतः पार्थदादा पवार आणि त्याचबरोबर अजितदादा आणि त्यांनी सर्वांनी मिळून केलेला होता। आमचे अनेक पदाधिकारी मनापासून त्या निवडणुकीमध्ये झटत होते, सगळेच ठिकाणी जिथं जिथं महायुतीचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी अशा पद्धतीचं खालच्या स्तरावर थोडंफार 19-20 झालेलं असतं। ते या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेला ते स्वीकारावं लागतं, तरी देखील एकूणच मावळ लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती पाहता आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेला रिपोर्ट पाहता मोठ्या मताधिक्याने श्रीरंग बारणे त्या ठिकाणी विजयी होतील हे 4 तारखेच्या निकालात स्पष्ट होईल।